नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आमचे दुसरे एकदिवसीय लाकडी खाणा प्रशिक्षण हे 25 ऑगस्टला संपन्न झालेले आहे. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून अनेक मंडळी आमच्या प्रशिक्षणासाठी आले होते. त्यासोबत मध्य प्रदेश येथूनही 2 जण हे लाकडी खाणा प्रशिक्षणासाठी आले होते. यामध्ये दुपारपर्यंत पूर्ण थेरी झाली, त्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा हा एक कार्यक्रम झाला. या प्रशिक्षणामध्ये आम्ही जवळपास 4 घाणे काढून दाखवले. यामध्ये वेगळ्या वेगळ्या तेलबियांचं तेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं काढायचं हे जे आहे हे याचं प्रॅक्टिकल दिलं. यामध्ये आता बरीच जणं डायरेक्ट मशीनबद्दल विचारतात, मशीन कुठून घ्यायचं, काय घ्यायचं. पण जर तसा विचार केला तर प्रत्येक मशीनमध्ये काही ना काही अडचणी असतात आणि डायरेक्ट मशीन हे घ्यायला नाही पाहिजे. आता तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. यामागे बऱ्याच जण असे आहेत की ज्यांनी मशीन घेतलं आहे परंतु त्यांना ते व्यवस्थित चालवता आलं नाही. म्हणूनच मध्य प्रदेशमधील जे श्यामकुमार शर्मा होते यांनी मेमध्ये मशीन घेतलं आहे परंतु बऱ्याच त्यांना अडचणी यायला लागल्या आणि त्या अडचणी येत होत्या म्हणून त्यांनी इतक्या लांब आमच्या फार्मर येऊन प्रशिक्षण घेतलेले आहे. विशेष सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातही बरीच जणं अशी आहेत त्यांचे नंतर फोन येतात की आम्ही मशीन घेतलं आहे पण या 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 अशा अडचणी येतात. तर कुठलीही गोष्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण ज्यावेळेस 3 ते 4 लाखाचं युनिट सगळं मटेरियल घेतो आहे आणि फक्त 2-2.5 हजाराच्या ट्रेनिंग फीजसाठी आपण कुठलंही ट्रेनिंग घेत नाही आणि खूप जे पैसे आहेत हे आपले विनाकारण वाया जातात, तरी महाराष्ट्रात आपला एकमेव लाकडी खाणा प्रशिक्षण केंद्र असं आहे की जिथे आपल्याला सर्व प्रॅक्टिकलसहित आपण माहिती देतो, जेणेकरून आलेल्या प्रशिक्षणार्थींना त्याची चांगली सखोल माहिती व्हावी. यामध्ये आता बऱ्याच जणांना वाटतं की हे मशीन असं ते मशीन असं, बऱ्याच ठिकाणी बरेच मशीन आपण पाहिले असतील पण प्रत्येक मशीन हे खूप वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि प्रत्येक मशीनला काही ना काही जे अडचणी असतात ते येत असतात. आता ज्यावेळेस आपण ट्रेनिंग घेतो आहे त्या अगोदरपासून आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या मशीन्स पाहिल्या आहे आणि त्यातूनच बऱ्याच गोष्टी या शिकायला मिळालेल्या आहेत. आता बऱ्याच ठिकाणी कमी पैशात मिळतात म्हणून काही लोक मशीन्स घेतात. अशा खूप साऱ्या गोष्टी मशीनबद्दल असतात आणि ज्याची डिटेल माहिती ही आपण प्रशिक्षणामध्ये देतो. परत तेल काढताना काय काय अडचणी येतात, बऱ्याचदा अशी काही मंडळी आहेत ज्यांनी मशीन घेतलं, कुठलंही ट्रेनिंग घेतलं नाही किंवा डायरेक्ट चालू केलं तर त्यांचा 1-1, 2-2 तास शेंगदाण्याचं तेलच बाहेर आलं नाही, अशी पण मंडळी आहेत. तर यासाठी थोडंसं लक्ष देऊन आणि थोडंसं प्रशिक्षण घेऊन जर केलं तर माझ्या मते नक्कीच फायदा होईल. आत्ता आमचं हे दुसरं प्रशिक्षण झालेलं आहे. एकंदरीत आत्ता पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणाचे मिळून 30 पेक्षा जास्त मंडळीने ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यामधली 6 मशीन्स ही आमच्या ट्रेनिंगनंतर आलेली आहेत. ट्रेनिंगचा आणखी एक फायदा असा होतो की ज्यावेळेस मशीन घ्यायचं असतं त्यावेळेस खूप फायदा होतो, कारण बाहेर जर तुम्हाला मशीन वेगळ्या किमतीला मिळतं परंतु ज्यावेळेस आमच्या ग्रुप थ्रो गेलं की त्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी याचा आपल्याला फरक पडत असतो किंवा फायदा होत असतो. परंतु बऱ्याच मंडळींना वाटतं की ट्रेनिंग फी एवढी असते आहे मग ती का करायची आहे, परंतु जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं आणि ज्या ग्रुपमार्फत अगर मशीन घेतलं तर तिथे तुमचा नक्कीच 1-7 ते 10% फायदा होतो, म्हणजे जवळपास तुमचे 14-15 हजार रुपये वाचतात. तर या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण डिटेल ह्या लोकांना देतो. आता बरीच मंडळी ट्रेनिंग घेत आहेत, विविध भागात बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे, परंतु बऱ्याच
ट्रेनिंगची जी मंडळी आहेत ही फिरून फिरून आमच्या फार्मर येतात आणि मग ते सांगतात की हे असं सांगतात की हे तेल यावर निघत नाही, ते तेल यावर निघत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः मशीन हाताळलेलं नसतं तोपर्यंत आपण कुणालाही काही पण सांगू शकतो. तर आमच्या बाबतीत असं नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष जोपर्यंत ती गोष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा इतरांना सांगत नाही. असंच आमचं ह्या लाकडी घाण्याचं पण आहे. आम्ही दररोज यावरच काम करतो आहे आणि त्यातूनच ट्रेनिंग घेतो आहे. यामुळे आमच्या ज्ञानाचा म्हणा किंवा जे आपण वेगवेगळ्या तेलबियांचं तेल काढतो याचा आलेल्या मंडळींना नक्कीच फायदा होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे ट्रेनिंगमध्ये सर्वची सर्वच ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर मांडतो. ट्रेनिंग म्हणजे एक चर्चासत्रासारखंच आपण घेतो. यामध्ये बरीच मंडळी ही नवीन असतात, त्यांना लक्षात येत नाही की किती गुंतवणूक केली पाहिजे. आता बरीच मंडळी व्हिडिओ बघून येतात. ज्यांनी कुणाच्या तरी व्हिडिओ बघितलेला असतो, 3-5-10 लाखाचा सेटअप सांगितलेला असतो, त्याला हे मशीन पाहिजे ते मशीन पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी इतर ट्रेनिंगवाले थोपवतात. यामागची कारणं वेगळी आहेत. कारण खूप साऱ्या गोष्टी आता ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलू शकत नाही, पण आपण जर पाहिलं असेल तर खूप साऱ्या गोष्टी ह्या अति आवाढव्य सांगितलेल्या असतात आणि त्यातूनच लोक ह्या व्यवसायाकडे वळायला सुरुवात करतात आणि मग त्या लोकांकडे खूप मोठ्या फीज भरून ट्रेनिंग घेतात. तर काही ज्या गोष्टी असतात त्या सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कमीत कमी खर्चात कसा आपला उद्योग उभा करता येईल. कारण आपण यामागेही पाहिलं असेल की ज्यावेळेस आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतो तर लाख आणि कोटीच्याच लोक गप्पा करतात, परंतु कुठल्याही व्यवसायात एवढ्या लवकर एवढा फायदा कधी होत नाही आणि तो होऊ नये. कारण ज्यावेळेस कुणीतरी एक पुढे जातो तर तो सगळ्यांना गंडा घालूनच जातो. तर आमच्या मते की कमी खर्चामध्ये आपण हा प्रोजेक्ट उभा करावा. आम्ही जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे हा फक्त 2-2.5 लाख एवढ्याच खर्चात केला आहे आणि जवळपास आता आमच्या 3-4 महिन्यात याचे जवळपास निम्म्याच्या वर पैसे हे त्यातून नील झालेले आहेत. तर या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या हळूहळू कशा करता येतील याचं आपण सर्व ज्ञान देतो. कारण ज्या गोष्टीतनं आम्ही गेलो आहे की येतपासून लोकांची सुरुवात असते की तेल महाग आहे कोण खाणार, इथपासून जी सुरुवात होती आहे तर ती संपत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकदम बारीक सारीक अभ्यास करून आपण आलेल्या मंडळींना ट्रेनिंग देतो, जेणेकरून एक माणूस घरी गेल्यानंतर लगेच आपल्या स्वतःचा घाणा जो आहे तो चालू करू शकतो. आणि त्यातून आपण नेहमी सांगतो की सुरुवातीला 25-30 हजार रुपयेच महिना पडतो. बरीच मंडळी 1-2 लाख रुपये सांगत असतील पण ते लगेच होऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही मृगजळाला बळी न पडता एक 25-30 लाख रुपयेच पकडून चला. कारण तुम्ही जास्त जेवढी डोक्यात फिगर असते तेवढी ती लवकर मिळत नाही, त्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. लाख रुपये पण मिळू शकतात पण त्याला तुम्हाला तेवढा वेळ द्यायला लागेल. तर या स्वरूपाचे हे आपण प्रशिक्षण घेतो. आता आपलं तिसरं जे प्रशिक्षण आहे तर आपण पुण्यातसुद्धा प्रशिक्षण चालू करत आहोत. फक्त पुण्यातल्या प्रशिक्षणामध्ये आपण आपला स्वतःचा घाणा नाही आहे, आपण दुसऱ्यांचा जो घाणा आहे तो दाखवणार आहोत. तर आणि जो फार्मवरील आपलं प्रशिक्षण होईल त्यामध्ये आपण आपला स्वतःचा घाणा आहे आणि तोच आपण दाखवतो. त्यामध्ये तो सगळा खोलून वगैरे हा आपल्या सर्वांसमोर दाखवू शकतो. तर ज्यांना कुणाला पुण्यातील प्रशिक्षणासाठी यायचं आहे त्यांनी प्रशिक्षणाची नावं नोंदवा. आणि ज्यांना फार्मरच ट्रेनिंग घ्यायचं आहे तर ते फार्मर ट्रेनिंग घेऊ शकतात. जे आमचं फार्मचं ट्रेनिंग आहे ते अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि पुण्यातील ट्रेनिंग हे आता एक ट्रेनिंग अहमदनगर एक ट्रेनिंग पुण्यात असं होणार आहे. तरी ज्यांना इच्छुक आहेत त्यांनी वर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. आणि हा व्यवसाय हा खूप दिवस चालणारा आहे, याला कुठलेही कमी नाही आहे. कारण
प्रत्येक घरात तेल ही गोष्ट लागतच असते, तर ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांना पाठवावा ज्यांना हा व्यवसाय करता येईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.